नमस्कार। आज आपण आळू वडी करणार आहोत। मी आळूची पाने घेतलेली आहेत, ही बघा। अशी ही पाने घ्यायची वडी करायला। त्याच्यानंतर बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलंय, धणा पावडर घेतलाय, जीरा पावडर घेतलीये, लाल तिखट घेतलंय, हळद घेतलीये, गरम मसाला घेतलाय, मीठ घेतलंय, आलं लसूण पेस्ट घेतलीये, कांदा घेतलाय, इथे तीळ आणि खसखस घेतलीये आणि चिंचेचा कोळ घेतलाय, त्यात गूळ घातलाय। आपण आता आपे पीठ भिजून घेऊया। मी त्याच्यात थोडस तांदळाचं पीठ घालते, त्याच्यानंतर मसाले घालते। तुम्हाला जशी तिखट पाहिजे तशी तिखट बनवा, आम्हाला तिखट लागते। हळद घालायची, धणा पावडर घालायचं, गरम मसाला घालायचं, तीळ खसखस घालायची, कांदा घालायचं, आलं लसूण पेस्ट घालायची, मीठ घालायचं चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। चिंचेचा कोळ घालायचा, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण भजीला पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं। एकदम पातळ नाही करायचं, मीडियमच ठेवायचं। मी ते जीरा पावडर घालायला विसरलेली, थोडीशी जीरा पावडर घालते। हे बघा, असं पीठ मळून घ्यायचं, भिजून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं। हे बघा, असं आपलं पीठ भिजून झालेलं आहे, बघू शकता। जास्त पातळ नाही करायचं। आता मी ही पानं घेते, हे बघा, ही पानं अशी ठेवायची। त्याच्या मी हे बघा अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत, वरच्या शिरा काढून घ्यायच्या आणि लाटण्याने लाटून घ्यायच्या, म्हणजे तशा वडी करताना वडी फाटत नाही। पानं अशी व्यवस्थित सगळे लाटून घ्यायचे। आता मी सर्व हे जे शिरा काढून लाटणीने लाटून घेतलेलं आहे, आता आपण वडी लावून घेऊया। व्यवस्थित एक बाजूनीच लावायचं सारखं। असं मी हा पान लावलेला आहे, बघा। हे दुसरं पान असं ठेवायचं, त्याला पण पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित। पीठ एक सारखं लावून घ्यायचं। हे बघा, आता आपली पानं लावून झालेली आहेत, त्या अशी आता फोल्ड करून घ्यायची, बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी। आणि हे असं घ्यायचं इथे, इथे पण पाहिजे थोडं थोडस पीठ लावायचं। या वड्या करून बघा, खूप छान लागतात, सुंदर लागतात। आमच्या कोकणी लोकांची पद्धत आहे ही।
तुम्ही पण करून बघा। हे बघा अशा पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे। बघा आपला असा रोल तयार झालेला आहे, बघू शकता। आता आपल्याला याला स्टीम करायचं आहे। या अशा प्रकारे आपले रोल तयार झालेत। मी ते स्टीमर तापत ठेवलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ठेवायचं उकडायला। पंधरा मिनिटं मीडियम आचवर उकडून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्या वड्या आता तयार झालेले आहेत रोल। आपण आता त्यांना कट करून घेऊया। बघू शकता तुम्ही, जास्त जाड कापायचा नाही, मीडियम कापायचा। रोल एकदम थंड करून घ्यायचे मग कापायचे। बघू शकता तुम्ही, बघा मी वड्या आता कट करून घेतलेल्या आहेत। या आकाराच्या कट करायच्या। आणि इथे आता कढई तापत ठेवलेली आहे, ही वड्या आता तळून घेते। दोन्ही बाजूनी खरपूस चांगला तळून घ्यायचा। हे बघा असं त्यांचा कलर चेंज होणार, ब्राऊन करून घ्यायचा। त्या कुरकुरीत होतात खायला। अशा प्रकारे तळून घ्यायच्या वड्या। तळून बघा, खूप छान लागतात कुरकुरीत खमंग आळू वडी। तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर मला नक्की सपोर्ट करा। थँक्यू।